टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर। संपर्क 77980 54 841। सध्या नवीन धोरण लागू होईपर्यंत गेली अनेक महिन्यांपासून वाळू उपसा आणि वाहतूक बंद आहे। मात्र संगमनेर शहरामध्ये अवैध पद्धतीने वाळू उपसा आणि वाहतूक जोमाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून गंगामाई घाट परिसरामध्ये नदीपात्रातून ट्यूबच्या सहाय्याने वाळूचा उपसा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गोण्यांमध्ये ही वाळू भरून ठेवली जाते आणि रात्री रिक्षांच्या सहाय्याने या वाळूची वाहतूक केली जाते। मात्र तिथं पथक जाईपर्यंत ही वाळू नष्ट करून इथं काही चालत नाही असं भासवलं जातं। सर्वांसमोर नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे, तर या वाळू तस्करांचे पंटर चौकाचौकामध्ये महसूल पथकावर नजर ठेवून असल्यामुळं पथक येईपर्यंत सर्व काही पद्धतशीर गायब केलं जातं। तर संगमनेरमधील नागरिक आणि महिलांनी गंगामाई घाट परिसरातील वाळू उपशाविरोधात आंदोलन केलं। या वाळू उपशामुळं नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत। प्रशासनाला अनेक वेळा यासंदर्भात निवेदनं दिली गेली। या वाळू तस्करांवर प्रशासनाचा कुठलाही वचक राहिला नाही। 2 दिवसांपूर्वी एका महिलेला या वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षाचा धक्का लागला, त्यावरून या महिलेबरोबर त्या रिक्षा चालकाचा वाद झाला। त्या रिक्षाला ब्रेक नसल्यामुळं धक्का लागला आणि त्यांच्यात हा वाद झाला। त्यामुळं गंगामाई घाटावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना संताप आला आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन करून या भागातील तलाठी तोरणे आप्पा यांना या ठिकाणी बोलावून घेतलं। येथील वाळू तस्करी ताबडतोब बंद करावी अशी मागणी त्यांनी केली, तर वाळू तस्करी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला। काल जे आंदोलन झालं तसं आंदोलन हे जनहितासाठी आंदोलन आहे, याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाने कुठलंही श्रेय घेण्याचं काम करू नये। गंगाबाईला फिरत असताना ज्यावेळेस वाळूच्या गोण्या या सर्वसामान्य तस्करी लोक आमच्या समोर घेऊन जातात, त्यावेळेस डोळ्यात इतका राग असतो, पण त्यावेळेस ह्या तहसीलदार प्रांत यांना सांगूनसुद्धा ती वाळू बंद झालेली नाही। कालचा अतिरेक असा झाला, आम्ही फिरत असताना एका बाईचं त्यांचं भांडणं चालवलेलं असताना ती बाई त्यांना विनवणी करत होती का तू माझ्या अंगावर का आलास, तेव्हा तो आणि माझ्या गाडीला ब्रेक नाही, हे जेव्हा आमच्या कानावर पडलं तेव्हा आमचा कुठला तरी राग हा पुढं आला आणि ते आंदोलन हे अचानक ठरलेलं आहे। हे करीत असताना आमची एकच विनंती आहे तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना, सर्व अधिकार तुम्हाला आहेत, तुम्ही जर पैसे खात नसतील तर ही जी वाळू जी तस्करी चाललेली आहे ही कुठल्याही प्रकारे तुम्ही बंद करावी, हे जनहिताचं काम आहे, हे पुण्याचं काम आहे। जर हे थांबलेलं नसेल तर आम्ही 5-7 दिवस वाट बघणार आणि संगमनेरमध्ये जे ऑफिस चावडीवर ऑफिस आहेत तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जनहित दाखल केल्याशिवाय आम्ही गपचूप बसणार नाही। तहसीलदार येतील जातील, प्रांत येतील जातील, त्यांच्या बदल्या 3 वर्षांनी होत असतात, पण एखादा मुलगा त्या पाण्यामध्ये मेल्यानंतर त्या घरच्यांना काय भीती हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे। तरी माझी विनंती आहे की ज्या तस्करी चालू आहे गंगामाई घाटावर ती बंद व्हावी। आम्ही नदीवर जवळजवळ 20-22 वर्षापासून फिरायला जात असतो, गंगामाईचे फाउंडर मेंबर आहोत आम्ही, तर आम्ही ज्यावेळेस नदीचं सुरुवातीचं रूप पाहिलं असतं तुम्ही, तर त्या नदीवरून वाळूच्या पाणी गेलं तरी त्या ह्याच्या झेरपानीसुद्धा संगमनेरला पाणी पुरवठा होत होता, एवढं वाळूचा त्या उपयोग होत होता। पण आता नंतर इतका वाळू उपसा झाला, त्या आंदोलनात कैलासवासी डॉक्टर राजेंद्र मालपानी यांनी बरेच आंदोलनं केले, बरेच जणांना निवेदन दिले व वरपर्यंत निवेदन दिले। एकदा तर आम्ही गंगामाईच्या लोकांनी नदीवर झोपण्याचा कार्यक्रम केला होता, तरी त्याचा काही उपयोग नाही झाला। आम्ही नंतर काय झालं का सोडून दिला विषय, का यांचे हात वरपर्यंत आहे म्हणून आम्ही तो विषय सोडून दिला। जाता येता बघतो तरी आम्ही काही करू शकत नाही,
त्यामुळे आम्ही तो विषय करून सोडून दिला. पण कालच्या त्या आंदोलनाने आम्हाला थोडासा हुरूप आलेला आहे का नाही भाऊ, हे बंद होऊ शकतं कालच्या त्या आंदोलनाने. मग आम्ही एक सांगतो का, कुठल्याही परिस्थितीत कालचं आंदोलन पाहिलं तर याच्या पुढची स्टेप लोक रिक्षा जाळतील किंवा पुढची स्टेप त्या माणसानं जाळून टाकतील. मग याला जबाबदार प्रशासन राहील, हे जरा लक्षात ठेवा. आणि आमचं म्हणणं एकच आहे का, नदीकाठची वाळू उपसा करू नये, बाकी तुम्ही कुठूनही आणा, आम्हाला काही घेणं नाही. आणि त्या नदीची नैसर्गिक जी परिस्थिती ती राहू द्या. त्या नदीच्या वाळू उपशामुळे दरवर्षी कुणी ना कुणी बळी जातो त्या खड्ड्यात जाऊन, हे प्रशासनाला माहिती, तरी प्रशासन गप बसते. आणि संगमनेरच्या दोन नद्या, एक म्हाळुंगी आणि प्रवरा, ह्या आपण जलवाहिन्या म्हणतो, आपल्या अमृतधारा म्हणतो, पण आज दोन्ही नद्यांची परिस्थिती काय आहे बघा. म्हाळुंगीला केली गटार, प्रवरेला वाळू उपसून केलं, वाळू उपसून केली भकास, आणि मने झाला संगमनेरचा विकास. काल नदी प्रवरा नदीकाठी जे नागरिकांनी वाळू उपसा न होण्यासाठी जे आंदोलन केले त्याची दखल सर्व प्रांत ऑफिसर, तहसीलदार साहेब आणि नगरपालिकेतील जे भी आहेत त्यांनी नोंद घ्यावी. मागील 2-3 वर्षापासून हे काम सतत वाढत जात आहे. भविष्यात नदी ही आपली जलवाहिनी बंद होऊ नये या कारणानिमित्त सर्व नागरिकांनी कालचे आंदोलन केले. आणि ते आंदोलनाचा लोकप्रतिनिधी गावातील सर्वांनी लक्ष देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. असं आपण पर्यावरण वृक्षतोड करून वृक्षतोड करून पर्यावरणाचं नुकसान केलं, मग आता झाडे लावा याच्यासाठी पैसा जात जातो. तसा वाळू उपसा करून करून मग नदीत वाळू टाका याच्यासाठी सुद्धा टेंडर निघतील. या वाळू उपशावर मी अनेकदा कारवाई केली आहे, मात्र हे वाळू तस्कर आमच्यावर लक्ष ठेवून असतात. आम्ही या ठिकाणी येईपर्यंत ते सर्व काही गायब करून टाकतात आणि त्यामुळं आमच्या हातात काहीच लागत नाही, असंही तलाठी तोरणे आप्पा यांनी सांगितलंय. मी संगमनेर तालुक्यामध्ये कोमलदास तत्रे तोरणे या नावाने तलाठी म्हणून कार्यरत आहे. पूर्वी माझ्याकडे 5 वर्षापूर्वी संगमनेर खुर्द होता, आता संगमनेर बुद्रुक हा सहज आहे. माझ्या या कालावधीमध्ये इथं नोकरीला जेवढे लागून गेलेले असतील ना, तेवढे ज्यांनी कारवाई केल्या नाही तेवढ्या कारवाई मी केलेल्या आहेत. दप्तर चेक करून बघायचं. आणि गंगामाईच्या घाटाचा विषय आहे, गंगामाईच्या घाटाचा विषयमध्ये पण आपण वेळोवेळी कारवाई करत असतो. परंतु जर तहसील ऑफिसमधून किंवा चावडीमधून किंवा घरामधून जर निघलो कारवाई करायला तर सदर वाळू तस्करी किंवा जे लोक असतात ते नाक्यावरती असतात, तिथं येईपर्यंत लगेच गायब होत असतात. पण तरी पण आजपासून इथं गेट बसवलं जाईल आणि वेळोवेळी कारवाई केली जाईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातून वयोवृद्ध नागरिक महिला फिरण्यासाठी या ठिकाणी येतात, त्यांच्या डोळ्यासमोर ही वाळू तस्करी होतीये. असं असूनही त्यांना मात्र काहीही करता येत नाही. अखेर त्यांच्या या संतापामुळं हे आंदोलन केलं गेलंय. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाट, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.